अति दुर्गम व डोंगराळ भागात ड्रोन द्वारे कोरोना लस पोहोचवण्याचा अनोखा प्रयोग यशस्वी करण्यात आला आहे। पालघर मध्ये जव्हार मोखाडा सारख्या अतिदुर्गम आणि डोंगराळ भागामध्ये वाहतुकीची मुबलक व्यवस्था नसल्याने या भागामध्ये कोरोना लसीचे डोस पोहोचवण्यात अनेक अडचणी येत होत्या। यावर तोडगा काढत राज्याच्या आरोग्य विभागामार्फत ब्ल्यू इन्फिनिटी आणि IIFL फाउंडेशन यांच्या माध्यमातून अथक प्रयत्नांनी ड्रोनद्वारे लस पोहोचवण्याचा अनोखा प्रयोग आज राजीव गांधी स्टेडियम येथे यशस्वी पार पडलेला आहे। सध्या सर्व क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली कामे जलद व सुलभ करण्यासाठी प्रत्येक विभाग धडपड करत आहे। पालघर सारख्या आदिवासी बहुल असलेल्या आणि जव्हार मोखाडा सारख्या अतिदुर्गम डोंगराळ भागामध्ये जलद लसीचे डोस पोहोचवण्यासाठी अनेक अडचणी आल्या। यावर मात करण्यासाठी ड्रोनची मदत घेऊन आता हे कोरोना लसीचे डोस या गावापर्यंत पोहोचवले जाणार आहेत। जव्हारमध्ये जाप येथे आज लसीचे 300 डोस हे ड्रोनच्या मदतीने पाठवण्यात आले असून या ड्रोनची क्षमताही 25 किलोमीटर पर्यंत 5 किलो वजन वाहून येण्याची असल्याने तसेच 20 किलोमीटरचा प्रवास अवघ्या 9 मिनिटात होणार असल्यामुळे यावेळी आयोजकांकडून सांगण्यात आलेले आहे। लसीसोबत पुढील काळामध्ये अत्यावश्यक असलेली औषधे, प्रत्यारोपणाकरिता अवयव, रक्त यांची अत्यावश्यकता असल्यास वेळेत पोहोचवण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे। तर राज्यातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये जेथे रस्ते आणि इतर सुविधा नसतील अशा ठिकाणी तातडीने जीवनावश्यक वस्तू पाठवण्यासाठी सुद्धा या ड्रोनचा उपयोग होऊ शकतो। तसेच या प्रयोगानंतर राज्यातील नंदुरबार, गडचिरोली व इतर दुर्गम भागामध्ये ही योजना राबवण्याचा विचार आहे असे मत आज जव्हार येथे पार पडलेल्या या प्रात्यक्षिकावेळी अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग डॉ. प्रदीप व्यास यांनी व्यक्त केलेले आहे। या कार्यक्रमासाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गोसळ, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेय वाडन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप गुटे, सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी आयुषी सिंह, जिल्हा परिषद पालघर महिला व बाल कल्याण सभापती गुलाब राऊत, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेत्या सुरेखा थेतले, पंचायत समिती जव्हार उपसभापती चंद्रकांत रंदा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड इथे प्रमुख उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडलेला आहे। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले। सदर प्रयोग यशस्वी करण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी, तालुका वैद्यकीय अधिकारी जव्हार डॉ. किरण पाटील, मधु जैन, संचालिका IIFL फाउंडेशन रोटरी क्लब मुंबई धवल गेला शाह, संस्थापक फ्ल्यू इन्फिनिटी इनोव्हेटिव्ह यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे। सदर कार्यक्रमासाठी आरोग्य विभाग, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा वर्कर, अंगणवाडी कार्यकर्ता, शाळेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे नेमकं कसा प्रयोग आहे, काय संकल्पना आहे? महाराष्ट्र लसीकरणात सदैव अग्रेसर राहिलेला आहे। आपल्याकडे 3,500 पेक्षा जास्त कोल्ड चेन पॉईंट्स आहेत। आपण 8 लाखपेक्षा जास्त दरवर्षी लसीकरण सत्र घेतो। अनेक ठिकाणी आपल्याकडे ते रिमोट भागामध्ये सब सेंटरला आपल्याकडे रेफ्रिजरेटर नसते, सो जे आपली ENM आहे त्याला PSC कडून ते लस घ्यावी लागते आणि नंतर त्यांनी ते गावामध्ये जाऊन ते लसीकरण करावं लागते। आता असं केल्यानंतर ते 8 वाजेपासून ते लसीकरण सत्र सुरू होण्याची शक्यता नसते आणि जेव्हा ते लस घेऊन गावात पोहोचते तेव्हा ते 1 किंवा 2 वाजून जातात आणि परत त्यांना ते राहिलेली जी लस आहे ते PSC पर्यंत आणून द्यावे लागते। तर जो रिमोट एरिया जिथे आपल्याला समजा 8 वाजेपासून ते शू करायचं असेल तर तिथे हे ड्रोनची सहाय्याने आपण ते जेवढी आपल्याला मात्रा पाहिजे तेवढी मात्रा आपण पॉच करून देऊ शकतो। सर, राज्यात किती ठिकाणी हा प्रयोग आता केला जाणार आहे हा यशस्वी झाल्यानंतर? नाही, तो आता आम्ही ठरवलेला नाही आहे। आता याची कॉस्टिंग वगैरे आम्हाला बघावा लागेल। आता ते प्रायोगिक तत्वावर आहे। आता सध्या याचा काही खर्च राज्य शासनावर नाही। आता याने ते प्रायोजित त्यांनी ते प्रकल्प उभा केलेला आहे आणि या प्रकल्पाची ते पाहून आपल्याला की याचे काही आपल्याला कशा म्हणजे याचे आपल्याला चांगले परिणाम मिळतोय त्या अनुषंगाने आपण पुढची कारवाई करू। सर, काय कॅपॅसिटी आहे या ड्रोनची, किती लस वाहून? सध्या जो यांनी वापरलेला आहे तिथे 5 किलो ते म्हणतात आणि त्यानंतर याचा एक प्रकल्प आहे की याची कॅपॅसिटी पण वाढवू शकतात आणि सध्या आपण यामध्ये 300 डोजेस ठेवलेली आहेत कोविड वॅक्सिनची। तर किती किलोमीटर कॅपॅसिटी जाण्याची? 15 ते 20।